नमस्कार, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मागील काही भागांपासून आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत। अष्टक वर्गाच्या या मालिकेला अभ्यासकांचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला लाभतो आहे। सर्व अभ्यासक अत्यंत मनापासून अभ्यास करीत आहेत। मात्र हे सर्व करीत असताना ते त्यांच्या सोयीने अर्थ काढतात असं माझ्या निदर्शनास आलं आहे। आम्ही पहिल्या भागापासून सातत्याने सांगत आलो की वैदिक ज्योतिषशास्त्राचा एक विभाग म्हणजे अष्टक वर्ग। याचा अर्थ जेव्हा आपल्याला अष्टक वर्गाच्या माध्यमातून निष्कर्ष काढायचे असतील त्या अगोदर वैदिक ज्योतिषशास्त्र बघा, नंतर अष्टक वर्गाकडे वळा। थोडक्यात सांगायचे झाल्यास ब्लड रिपोर्टवरून आपल्याला आजार कळणार असतो, त्यामुळे तो जाणून घेण्यासाठी आपण सरळ लॅबवर पोहोचतो का? तर नाही, आपण आधी डॉक्टरांकडे जातो, त्यांचा सल्ला मार्गदर्शन आपण घेतो। त्यांचा विचार असेल की ब्लड रिपोर्ट काढणं गरजेचं आहे तेव्हा आपण तो काढण्यासाठी लॅबवर पोहोचतो। म्हणजे आधी डॉक्टरांचा सल्ला बघणं ज्याप्रमाणे आवश्यक असतं अगदी त्याचप्रमाणे प्रथम वैदिक ज्योतिषशास्त्र पद्धतीनुसार पत्रिका पाहणं आवश्यक असतं। आज आपण वैदिक ज्योतिषशास्त्र आणि अष्टक वर्ग या दोन्ही पद्धतींचा एकाच वेळी अभ्यास कसा करावा हे समजून घेणार आहोत। हा अभ्यास करण्यासाठी आज आपण वैवाहिक सौख्य हा विषय घेतलेला आहे। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। वैवाहिक सौख्य पाहण्यासाठी पत्रिकेतील दोन स्थानं सर्वप्रथम बघितल्या जातात, ती म्हणजे लग्नस्थान म्हणजे जातकाचं स्वतःचं स्थान आणि सप्तम स्थान म्हणजे वैवाहिक जोडीदाराचं स्थान होय। पत्रिकेतील सप्तम स्थानावरून अनेक गोष्टी आपल्या लक्षात येत असतात, म्हणजे व्यक्तीच्या भावना, जोडीदाराच्या भावना, त्याची शारीरिक व मानसिक स्थिती, जोडीदाराकडून प्राप्त होणारे शारीरिक व मानसिक सुख, व्यक्तीची जोडीदाराबद्दलची मतं आणि जोडीदाराची व्यक्तीबद्दलची मतं, त्यांचे विचार, चारित्र्य, व्यभिचार, अनैतिक संबंध, एक पत्नी व्रत, लैंगिक ताकद, पौरुषत्व, नपुसंकत्व, जोडीदाराचं स्वरूप, पती पत्नीमधील प्रेम, मतभिन्नता, मत्सर, जोडीदारासंदर्भात दैवी त्रास, मृत्यू, द्विभार्या योग, वैधव्य, घटस्फोट, अशा अनेक गोष्टी आपण एकाच वेळी सप्तम स्थानावरून पाहत असतो। अष्टक वर्गात जेव्हा आपण सप्तम स्थानाचे बिंदू पाहतो आणि त्यावरून निष्कर्ष काढतो तेव्हा सप्तम स्थानातील बिंदू नेमके या सर्वांवर कशा पद्धतीने लावायचे हा मूलभूत प्रश्न कायम राहतो। अष्टक वर्गातून या प्रश्नाचं तुम्हाला अगदी सहज उत्तर देता येऊ शकतं, मात्र त्यासाठी तुमचा वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असणं अत्यंत आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही याचं उत्तर देऊ शकाल। मात्र एखादा जातक किंवा अभ्यासक ज्याचा वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पूर्ण झालेला नाही आणि त्याने चला हे सोपं आहे आपल्याला अष्टक वर्गातून कळू शकतं म्हणून तो अष्टक वर्गातील सप्तम स्थानातील बिंदूवरून निष्कर्ष काढेल तर त्याला त्या बिंदूची विभागणी करता येणार नाही। कारण ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान म्हणून ओळखलं जातं। या स्थानावरून जोडीदाराची संपूर्ण माहिती कळते, मग त्याचे बिंदू बघून आपण त्याची विभागणी करण्याचा प्रयत्न केला की 28 वर बिंदू असलं की सुखी वैवाहिक आयुष्य, तर हे शक्य होत नाही। कारण त्याच्यात अनेक उपविभाग येतात, मग ते कसे शोधावे हा मुख्य प्रश्न इथे तयार होतो। अष्टक वर्ग जेव्हा आपल्याकडे असतं तेव्हा सर्वाष्टक वर्गासोबतच
सर्व ग्रहांचे भिन्नाष्टक वर्ग देखील आपल्याकडे असतात. मग त्या सप्तम स्थानाला लग्नेशाने किती बिंदू दिलेत? षष्टम, अष्टम आणि द्वादश या स्थानांच्या स्वामींनी किती बिंदू दिलेत? चतुर्थ स्थान ज्याला आपण सुखस्थान म्हणून संबोधतो त्याच्या स्वामीने किती बिंदू दिले? जोडीदाराची माता, पिता व भावंडांनी किती बिंदू दिलेत? असे अनेक उपविभाग आपण अष्टक वर्गात पाहू शकतो. मात्र त्यासाठी मूलभूत ज्ञान म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्राचं आपल्याला ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण वैदिक ज्योतिषशास्त्राला ज्योतिषशास्त्राचा पाया असं संबोधलं जातं. पाया भक्कम असेल तर उंच इमारत उभी राहू शकते. वैदिक ज्योतिषशास्त्राद्वारे जेव्हा आपण पत्रिकेतील सप्तम स्थानाचा अभ्यास करतो तेव्हा सप्तमेश, शत्रुराशीत, नीच राशीत, अस्त, वक्री किंवा स्तंभी असेल तर आपण त्याला नकारात्मक मानतो. तसेच सप्तमात असा ग्रह जो शत्रुराशीत आलेला आहे, नीच आहे, अस्त, वक्री किंवा तो स्तंभी आहे, तरी त्याचे अपाय जातकावर होत असतात. सप्तम स्थान शुभ कर्तरीत असल्यास शुभ फळं मिळतात, अशुभ कर्तरीत असल्यास अशुभ फळं मिळतात. केंद्र कोणाचे स्वामी सप्तमात लाभदायक असतात. सप्तमेश केंद्र कोणात गेला, भाग्यस्थानात गेला तर तो जातकासाठी लाभदायक असतो. 6, 8 आणि 12 स्वामी सप्तमात आले किंवा सप्तमेश 6, 8, 12 राशीत गेला, स्थानात गेला तर त्याची ती स्थिती जातकासाठी अपायकारक ठरते. त्याशिवाय सप्तम स्थानाचा अभ्यास करीत असताना आपण मुख्यतः शुक्राकडे देखील लक्ष देत असतो. शुक्र जर कलत्रकारक असेल, म्हणजे शुक्र शत्रू राशी, नीच, अस्त, वक्री, स्तंभी असेल तर असा शुक्र हा कलत्रकारक म्हणून ओळखला जातो. त्याचे अत्यंत नकारात्मक परिणाम जातकाला प्राप्त होत असतात. जातकाच्या वैवाहिक आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. शुक्राच्या सप्तम स्थानात पापग्रह असले किंवा शुक्राच्या सप्तम स्थानात पापग्रहाच्या जोड्या असल्या तर त्या देखील जातकाला त्रासदायक ठरतात. याशिवाय शुक्र शुभ कर्तरीत आहे, शुभ राशीत आहे किंवा शुक्राच्या सप्तमात शुभग्रह आहे तर ही स्थिती जातकाच्या वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने शुभदायक ठरते. आधी सर्व गोष्टी किंवा मूलभूत नियमाच्या पडताळा जेव्हा आपण वैदिक ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीने घेतो, त्याचा अभ्यास करतो, त्याच्यातून मुद्दे काढतो आणि त्यानंतर जेव्हा आपण अष्टक वर्गावर जातो तेव्हा आपल्याला योग्य दिशा सापडते. कारण वैदिक ज्योतिषशास्त्रात हे एवढे नियम पाहिल्यानंतर देखील आपल्याला ग्रहांचे अंश, नवमांशातील ग्रहांची स्थिती, विविध वर्गकुंडलांमधील त्याची स्थिती, इतर ग्रहांच्या त्यांच्यावर पडणाऱ्या दृष्ट्या आदी सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. याशिवाय ग्रहांचा नीचभंग झाला आहे का, सप्तमेश एखादा योग बनवतो आहे का, तो शुभ की अशुभ, अशा अनेक बाबी पाहताना एखादा विषय आपण विसरू शकतो. तर तो विसरलेला विषय शोधणं हे अष्टक वर्गाचं काम आहे. त्यामुळे या सर्व नोंदी काढल्यानंतर जेव्हा आपण अष्टक वर्गाचे तक्ते पाहतो किंवा मूळ पत्रिकेत एखादा नीचीचा असलेला ग्रह जेव्हा अष्टक वर्गात एकदम चांगले बिंदू देतो तर आपण पुन्हा वैदिक पत्रिका शोधतो की असं का झालं. तिथे आपल्याला त्या ग्रहाचा नीचभंग झाल्याचा दिसतो किंवा दुसरा काहीतरी नियम सापडतो की जो आपण दुर्लक्षित केलेला असतो. थोडक्यात अष्टक वर्ग हे एक माध्यम आहे, मात्र आपल्याला मूळ अभ्यास हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा करायलाच हवा. वैदिक ज्योतिषशास्त्राचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर आपण कळत नकळत चुकू नये यासाठी अष्टक वर्गाकडून एकदा पुनर्तपासणी करणं म्हणजे योग्य फलकथनाच्या दिशेने वाटचाल करणं होय.
वैवाहिक सुखाचा विचार केला असता. अष्टक वर्गात सप्तम स्थान म्हणजे जोडीदाराचं स्थान, अष्टम स्थान म्हणजे जोडीदारापासून होणाऱ्या लाभाचं स्थान, लग्न स्थान म्हणजे जातक स्वतः, लाभस्थान म्हणजे जोडीदाराचं पंचम. याशिवाय सप्तमाचं अष्टम स्थान की जे जोडीदाराचं आयुष्य दाखवत असतं, चतुर्थ स्थान जे तुमचं गृहसौख्य दाखवत असतं, पंचम स्थान म्हणजे संततीचं स्थान. जोडीदाराकडून होणारा लाभ म्हणजे संतती होय. हा लाभ पंचम स्थानावरून पाहता येतो. या सर्व स्थानांमधील अष्टकवर्गाचे बिंदू या स्थानांचे स्वामी ज्या राशीत आहेत त्या राशीत त्या ग्रहाच्या अष्टकवर्गाने दिलेले बिंदू हे सर्व आपण बघू शकतो. त्यावरून पटकन निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. मात्र त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्ही संपूर्णतः वैदिक पद्धतीने अभ्यास करा आणि त्यानंतर अष्टकवर्गावर पोहोचा. तरच तुमचा अभ्यास, तुमचे निष्कर्ष योग्य दिशेला राहतील. एखाद्या उंच इमारतीच्या पायऱ्या चढत असताना एक एक पायरी चढायला हवी. आपण 3-4 पायऱ्या सोडून जर चढायचा विचार केला तर पडण्याची दबण्याची भीती ही केव्हाही जास्त असते. त्यानुसार आपण सरळ जर अष्टकवर्गावर पोहोचलो, कारण मला अनेक अभ्यासकांचे असे प्रश्न येत आहेत, त्याच्यातून मला हे लक्षात आलं की काही अभ्यासकांनी वैदिक पत्रिका न पाहता सरळ अष्टकवर्गावर जाऊन पत्रिकेचा अभ्यास सुरू केला. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला की तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करू नका, मुळीच करू नका. अगोदर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिका पहा, त्यातील तुमचे निष्कर्ष लिहून काढा आणि मग अष्टक वर्गात तुम्ही जाऊन एक एक विषय टॅली करता, त्यावेळी तुम्ही योग्य त्या फलकत्नाकडे पोहोचता. आता आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून वैवाहिक सौख्य कसं पाहावं, त्यासाठी नियम कोणते याचा अभ्यास करूया. अष्टक वर्गाच्या दृष्टीने वैवाहिक सौख्याचा विचार करताना आपण विविध स्थानांचा ग्रहांच्या बिंदूचा विचार करतो की त्या स्थानाला किती बिंदू प्राप्त झालेत. कारण लग्न स्थान बळकट असेल म्हणजे जातक स्वतः बळकट असेल तरच पुढचे प्रश्न उभे राहतात. त्यानंतर द्वितीय स्थान ज्याला आपण कुटुंब स्थान म्हणतो त्याचे बिंदू बघा. चतुर्थ स्थान म्हणजे सुखस्थान हे देखील वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण विवाह हा मुख्यतः सुखासाठी केला जातो. पंचम म्हणजे संतती जे वैवाहिक सौख्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. सप्तम म्हणजे जोडीदाराचं स्थान. अष्टम स्थानावरून सौभाग्य बघितलं जातं, सासर बघितलं जातं, त्यामुळे अष्टम स्थानालाही योग्य बिंदू हवेत. सर्व प्रकारचे लाभ त्या स्थानावरून पाहिले जातात. सर्व प्रकारच्या इच्छापूर्ती ज्या स्थानावरून आपण पाहतो ते स्थान म्हणजे लाभस्थान होय. व्ययस्थान हे शय्या सुखाचं स्थान आहे, म्हणून ते देखील वैवाहिक सुखाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतं. म्हणून वैवाहिक सौख्यासाठी जेव्हा आपण विविध स्थानं पाहतो तेव्हा प्रथम, द्वितीय, चतुर्थ, पंचम, सप्तम, नवम, एकादश आणि व्यय इत्यादी स्थानांना जर योग्य बिंदू असले, या स्थानांच्या स्वामीने दिलेले बिंदू योग्य असले तर जातकाचं वैवाहिक सुख हे उत्तम राहतं. तसंच मुख्य म्हणजे या स्थानांना चांगले बिंदू असताना ते या स्थानांच्या स्वामींनीच दिलेले असावेत. कारण ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार भावापेक्षा भावेश हा कायम महत्त्वपूर्ण असतो. तर विविध भावेशाने या स्थानांना किती बिंदू दिलेत यावरून वैवाहिक सौख्य आपण अष्टक वर्गाद्वारे पाहू शकतो. म्हणजे सर्वाष्टक वर्ग आणि विविध स्थानांचे भिन्नाष्टक वर्ग या स्थानांचे बिंदू आपण बघितले तर वैवाहिक सुख आपल्याला कळेल. मात्र त्यातील प्रत्येक विभाग आपण स्वतंत्ररित्या बघू शकतो की वैवाहिक सौख्य आहे तर कोणत्या बाबतीत आहे.
वैवाहिक सौख्य नाही, अडचणी आहे, तर त्या कोणत्या बाबतीत आहेत? परवा एक पत्रिका पाहताना लक्षात आलं, त्या पत्रिकेत म्हणजे ते दोघं घटस्फोटासाठी माझ्याकडे आलेले होते. आता आम्ही एकत्र राहू शकत नाही, आम्हाला विभक्त व्हायचे आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. पत्रिका पाहिली असता त्या दोघांचे सप्तम स्थान अत्यंत उत्तम होते, किंबहुना बऱ्याच गोष्टी सकारात्मक होत्या, तरीही त्यांच्या संसारात नकारात्मकता होती. अष्टक वर्गात जेव्हा मी पाहत होते तेव्हा अचानक माझ्या लक्षात आलं की कुटुंब स्थानाला अत्यंत कमी बिंदू आहेत, त्याला लग्नेशाने, पंचमेशाने, सप्तमेशाने देखील बिंदू दिलेले नव्हते. हे सर्व बघितल्यावर त्यांना सहज विचारलं की कौटुंबिक नाती तुमची कशी आहेत, तर माहिती मिळाली की दोघांची कुटुंब विभक्त आहेत. दोघांच्याही कुटुंबात एकमेकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता, ना मुलीचा स्वतःच्या माहेरी फार संपर्क होता, ना मुलाचाही आपल्या घरी फार काही संपर्क होता. त्यामुळे त्यांचा दुरावा तयार होत गेला. एकत्र राहणं, एकोपा काय असतो ही गोष्ट त्यांना माहीत नव्हती. इतक्या बारकाईने आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून एकेका बिंदूपर्यंत पोहोचू शकतो. थोडक्यात, अष्टक वर्गाच्या माध्यमातून आपण वैवाहिक जीवन सुखदायी होऊ शकतं का किंवा होऊ शकत नाही, तर त्याचं कारण जेव्हा आपण शोधतो तेव्हा जर सप्तमेशाने लग्नाला कमी बिंदू दिलेले असल्यास विवाह सुखद नसतो, किंबहुना लग्नेशाने सप्तम स्थानाला कमी बिंदू दिले तरीही विवाह सुखद नसतो, कारण संसारामध्ये तुम्ही एकमेकांचा मान आणि सन्मान योग्य रीतीने राखाल तेव्हा तुमचा संसार सुखाचा होऊ शकतो. सप्तम आणि कुटुंबस्थानाला लग्न आणि भाग्यापेक्षा जर कमी बिंदू असले तर विवाह सुखद होत नाही. सप्तम स्थानात कमी बिंदूत अशुभ ग्रह असले तरीही विवाह सुखात उणून तयार होते. अष्टमेशाने सप्तम स्थानाला गुण दिले तर जातकाला विवाह सुख मिळत नाही. याशिवाय सप्तम स्थानात गुरु शुक्र केंद्र कोणाचे स्वामी असून जर ते कमी बिंदू युक्त असतील तरीही जातकाला वैवाहिक सौख्य लाभत नाही, असे विविध नियम अष्टक वर्ग पडताळून पाहिल्यानंतर जातकाला वैवाहिक सौख्य लाभेल की नाही हे पाहता येतं. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.